बरोबरच त्यांचे चिरंजीव लक्ष्मण मोरे यांना देखील मी या स्वयं मध्ये आज आमंत्रित करतो त्यांचंही स्वागत करूया बसा ज्यांचं आत्तापर्यंत तुम्ही नाव सुद्धा कदाचित ऐकलं नव्हतं ज्यांना कधी पाहिलंही नव्हतं अशा ना, ना एखाद्या चित्रपट तारेतारकांसारख्या तुम्ही टाळ्या देत आहे मग हे गाव स्वच्छ ठेची जबाबदारी देखील आजपासून आपण उचलूया आणि तेच सांगण्याकरता आज आपल्याकडे आहेत सुमंत तुमचा जन्म कुठला माझा बीड जिल्ह्यात झालाय जन्म म्हणजे माहेर गाव आहे सासर उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यात तुमचं तेराव्या वर्षी लग्न झालं आणि तुम्ही पुण्याला आलात हो तुम्ही पुण्याला आलात तेव्हा काय परिस्थिती होती तुम्ही जगण्याकरता काय केलं पुण्याला आल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे पुण्यात आल्यावर आम्हाला क कुणी असं नातेवाईक पण ओळखत नव्हतं पुण्यात जी असणारे आहेत आमचे नातेवाईक ते ओळखत नव्हते कुणी कार्यक्रम असन तर त्याच्यामध्ये बोलवत नव्हते का तर कचरा येतात आणि कचऱ्यापासून मग यांचा वास येतो आणि नागरिक पण आम्हाला नाकं दाबून जायची कुत्री मागं लागायची डुकर मागं लागायची खूप म्हणजे त्रास व्हायची जे कचरा करायचे तेच तुमच्यापासून तो कचरा उचलताय म्हणून दूर राहायचे दूर व्हायचे पण आता तेच आमच्या बरोबर काम करते <laughs> कचरा वेचणारी एखादी महिला किंवा एखादा पुरुष किती कचरा एका दिवसात गोळा करतो आणि घेऊन जात असतो आणि तो किती दूर घेऊन जातो खूप कचरा म्हणजे अशा आता गाडी तुम्ही बघितली तसल्या गाड्या चार चार पाच पाच गाड्या म्हणजे कमीत कमी आमची बाई अडीचशे तीनशे घरातून कचरा उचलती वर खाली मग बिल्डिंगवर जाऊन तिथून कचरा खाली आणायचा ओलं सुकं करायचं आणि ते मग घंटागाडीला जी लागणारा कचरा आहे त्याच्यातला सुका भांगार पिंगार काय असं ती प्लास्टिक कागद हे सगळं काढून इकरीचा जी, जी एक, माल आहे तो काढायचा आणि बाकीचा जी नाही इकत तो माल काढून तो माल आपण घंटागाडीला पालिकेच्या देतो आणि ओला जी कचरा आहे तर ओल्यापासून काही खत बनवतो हो आणि काही बायोगॅसला जातो आणि काही घंटा गाडीला जातो म्हणजे जिथं सोय असेल तिथं खताची पण काम आमच्या बायका करतात म्हणजे ती त्याच्यामुळं मग खूप कितीतरी नगरपालिकेचा खर्च वाचतो त्याच्यामुळं आणि पर्यावरणाचं पण रक्षण होतं म्हणजे पर्यावरणाला पण आमचा हातभार लागतो एक लक्षात घ्या बीड एका छोट्याशा खेडेगावात जन्माला आलेली अशिक्षित हा हा शब्द मी अशा करता वापरते तुमचं शिक्षण किती झालं काहीच नाही बघा ज्यांचं शिक्षण झालं नाही ते कचरा वेचतायत आणि ज्यांचं शिक्षण झालंय ते कचरा निर्माण करतायत फक्त मला सई येते ती बी माझ्या सुनाने मोठ्या सही शिकवली मला सई पण नव्हती मला सांगा रोज रोज कचरा वेचायचा घाणीत काम करायचं याचा कचरा वेचणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेवर आणि आरोग्यावर काय परिणाम होत असतो खूप आजारी पडतो काचा लागतात पुन्हा त्या डायबिटीजच्या इंजेक्शन घेतात तर मग ते सोया पण त्याच्यामध्ये टाकतात कचऱ्यात तर त्या सोया पण घुसतात खूप बायकांना आजार पण येतं त्याच्यामुळं मग नगरपालिकेनं आमचा विमा उतरलेला आहे तर त्या इम्यामध्ये मग त्याच्यामुळं आम्हाला आरोग्याचा विमा उतरला आहे आणि वर्षातून पाच हजार रुपये ते ॲडमिटही झालं तर ती मिळतात आणि आता दोन लाखाचा आमचा विमा उतरला आहे त्यांनी म्हणजे सोय पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की नागरिकाला सगळ्याला सांगणं माझं की तुम्ही जर किचनमध्येच तुम्ही जर वेगळा केला की किचनचा कचरा किचनमध्येच वला ठेवला आणि या आपला दुसरा सुका कचरा वेगळा ठेवला तर आम्हाला कचरा याचकला आम्हाला ते हाताळावं लागणार नाही आम्हाला पण ते हाताळावं लागतं म्हणून आमच्या हातात काही पण येतं घाण असती तर खूपच म्हणजे ते धोकादायक आहे आम्हाला तर आम्ही जशी तुमची काळजी घेतो शेराची काळजी घेतो स्वच्छ करतो नागरिकाच्या घरातला कचरा उचलतो तुमची जशी आरोग्याची काळजी घेतो तशी आमची पण नागरिकांनी का काळजी घ्यायला पाहिजे मला सांगा हे तुम्ही आता इतक्या म्हणजे आत्मविश्वास पूर्ण शब्दामध्ये बोलताय आणि या सगळ्यांना सुनवताय की त्यांनी काय केलं पाहिजे हे असंच तुम्ही स्वित्झर्लंडला आणि नेपाळला आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जेव्हा गेलात पर्यावरणाच्या तेव्हा असंच बोललात आता याला नेपाळला गेले पहिल्यांदा नेपाळला गेले तर तिथं सगळा कचरा वाला बीन सुका बी गोळा करायची आणि ती जाळायची तर तिकडची नेपाळची काही माणसं आली होती आमच्या मिटिंगला म्हणजे कागदकाजची मिटिंग होती तर तिथं आले होते तर त्यांनी मग ती बघितलं आमचं सगळी कामं बघून गेली होती तर मग त्यांनी आम्हाला बोलवलं होतं तर मग माझ्या म मा सोबत एक हाफिसमधली एक मुलगी होती आणि मी आम्ही दोघीजणी गेलो तर मला म्हटले तुला जायचं आहे तिकडं तर तुला परत एकटीलाच यायचं आहे परत आता मला काय माहीत नाही की किती लांब आहे न्यापाळा घर काय काहीच माहीत नाही मग घर तिथं तर हा म्हणले घरी आले या मुलाला म्हणलं मला असे म्हणतात की नेपाळला जा आपण तुला एकटीला परत यायचं आहे आणि मग मुलांनी पण माझं सांगितलं नाही की लांब आहे म्हणून म्हणलं जाचेन तू आणि येचीन काय नाही होत आणि मग येरो लवगावला एअरपोर्टला गेल्याच्या नंतर मग मला लागलं व्हायला की बाई मी आता अशा ह्याच्यातून मी परत एकटी कशी येणार मग परत मनालाच धीर दिला की मला जाऊ द्या आपण काय करते ती पोरगी कुठं जाते काय करते हे सगळं लक्षात ठेवलं मी मग येतानी मग नेपाळहून येतानी मग मग ती मला सोडाय आली एअरपोर्टवर तर मला तिला म्हणते मी मला री महिन्यात बसव री आणि मग जा ना तू तू कुठशी काही चालली मला सोडून इथंच आता ती बली मावशी तुम्हाला एकटी आतमध्ये येऊ देत नाहीत तुम्हाला मला जायचं आहे बरं बरं मग तिनं जशी कुठं कुठं जात होती तसं लक्षात धरून मी दिल्लीपर्यंत आले मग दिली तर आल्याच्या नंतर मला एक फार्म दिला लाल भरायला मग आता कुठं येत आहे भरायला मला मग खूप माणसांना म्हणले भरून ते आता कुणी काय ना ओळख नसल्यामुळं मग एक वयस्कर ताई आल्या तर म्हणलं हो ताई म्हणलं मला एवढा फॉर्म भरून द्या ना मला लिहता वाजता येत नाही ये। मग त्यांनी दिला मला ते फॉर्म भरून आणि मग मी त्याच्यावर सही केली आणि मग त्यांना देऊन टाकलं तिथं मग तिथून मग ते जिकडं ते पायऱ्या येतात तिकडं बस लागते तिथं जाऊन आपली कॉन्ट्रोलवर बसले तिथं पाय बाकड्यावर मग त्या कॉन्ट्रोलल्या माणसांनी सांगितले की मावशी तुमची बस आता येईन तुम्ही जावा खाली मग गेले गे तर ते गेलो तर मग एक आपल्या ह्याचे मिलिटरीची लोक आपली फॅमिली घेऊन फिरायला गेलेले होते तर ती चालले होते कोल्हापूरला कोल्हापूरचे होते ते मग त्यांच्या पाठीमागच मी नंबराला उभी राहिलेले होते तर मग ती मराठी दिसले म्हले मावशी कुठं जायचं आहे म्हणलं मुंबईला जायचं आहे मग म्हणले चला आमच्याबरोबर मग त्यांच्याबरोबर आले साऊथ आफ्रिकेला पुन्हा गेले साऊथ आफ्रिकेला पर्यावरणाची परिषद होती तर तिथं आम्ही का गेलतो की आम्ही एवढं पर्यावरणाचं चांगलं काम करतोय पर्यावरणाला हातभार लागतोय शेर साफ करतोय नागरिकाला सेवा देतोय मग एवढ्या ये कंपन्या येतात कंपन्याला सरकार एवढे निधी देतोय मग आम्हालाच का नाही की आम्ही एवढं चांगलं काम करतोय मग आमच्यासाठी काय सुविधा नाही ह्याच्यासाठी मग मी येथून आपल्या भारतातून मी आणि एक मुंबईची सुशेला साबळे होती आम्ही दोघीजणी तिकडे गेलो होतो आणि आन... स्वित्झर्लंड मध्ये कशी स्वच्छता होती काय वाटलं बघून काय नाही तिथं बी असं म्हणजे शेअर मध्ये असा रस्त्यावर कुठं कचरा नव्हता तिथं पडत पण अशा काळ्या बॅग मध्ये भरून ठेवायचे आणि मग गाडी यायची आणि गाडी घेऊन रॅम्प वर जायची मग रॅम्पोवर टाकायची मग त्या कचरा याचक जी आहे ते रॅम्पोवरच याचायचं आणि रॅम्पवरच भंगाराची दुकान आहे तिथंच याचायचं आणि तिथंच माल घालायचा म्हणजे भंगाराची दुकानं पण शेरमध्ये नाही म्हणजे बाहेर शहरच्या बाहेर म्हणजे ती रॅम्प पण आम्ही जाऊन बघितला तर तिथं पण तशी त्यांची अवस्था एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सुमंताई तुम्ही बोलत होतात तुम्हाला कधी भीती नाही का वाटली की आपलं काही चुकेल आपल्या नाही काय मग तिथं बोलायचं मग मी मराठीमध्ये बोलायची मग संग एक हाफिस मधून मुलगी होती तर ती मग माझ्या हिंदी त्यांना इंग्लिश मध्ये बोलायची आणि मग तिथं सगळ्या टीव्ही वर ह्याच्यावर दाखवायला लागले आम्हाला म्हणजे तिथं ह्याला साऊथ आफ्रिकेला त्याच्यानंतर मग ते आमचे संस्थेच्या हे आहेत पौर्णिमा पौर्णिमा चिकनमाने मुले आपल्याला जिनीवाला जायचे तिथं होते आपले ह्याचे कष्टकरी सगळे म्हणजे कामगार म्हणजे शेतकरी असू बिगारी कामगार असू का कचरा याचणारा असू म्हणजे वेगळ्या वेगळ्या श देशातून काही कचरा येचं कामगार आणि देशाच्या आपल्या सरकारचा एक माणूस असे तिथं आलेली होती तिथं मोठी परिषद होती मग तिथं गेल्याच्या नंतर मग आपलं जी काही मतं असेल ती आपल्या सरकारचं जी माणूस आलेलं आहे त्यांना सांगायचं आणि त्यांनी पुढं पुढं मांडायचं असे तिथं मिटिंग होती मिटिंग मग त्या मिटिंगमध्ये पण तिथं जिनीवाला गेले आणि मग एक वर्षाने परत ती मिटिंग होती जिनिवाची तर मग म्हटले पहिलं ती गेली तर आता हिलाच पाठवू आणि ती काय होतं येते एक ती त्याच्यामुळं तिची काय अडचण नाही आहे आता असं म्हणल्यावर परत पाठवलं पुन्हा नंतर आम्ही गेलो, भी गेलो. बर बर गेलो. पन, परत बी गेलो मग तिथं मग माझ्याबरोबर हे होता हारशेद म्हणूनही त्या आणि मी जण गेलो मग त्या टायमाला त्याला पण तिथं थांबायचं होतं मला एकटीलाच यायचं होतं मग त्या टायमाला पण मग आमच्या शिक्षणाचं होतं परत आम्ही जे आता कचरा गोळा करतो आणि कचरा गोळा करून आम्ही रस्त्यावर निवडतो तिथंच निवडणं तिथंच खाणं मग ते का आम्हाला एक कुठंतरी जागा पाहिजे की नाही का आम्हाला हाफीस पाहिजे कुठंतरी हाफिसाला जागा पाहिजे किंवा आम्हाला आमच्या ह्याच्या आरोग्याचं किंवा आम्ही आता कचरा गोळा करून करून गाड्या ढकलून की पन्नास वर्ष किंवा चाळीस वर्षातच बाई ही होती मग त्याच्यासाठी काही इमा नको का त्यांना पेन्शन नको का पेन्शरीसाठी तिथं गेलो आणि आमच्या मुलांना कॉलरशिप ही तर म्हणजे ह्याच्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी हे मोठ्या मोठ्या लोकांची मुलं चांगल्या शिक्षण म्हणजे चांगल्या शाळेत शिक्षण घेतात इंग्लिश शिक्षण घेत आहेत मग आमच्या आमची पण अपेक्षा आम्हाला पण वाटतं की आमची मुलं चांगल्या ठिकाणी शिकावं चांगल्या शाळेत जावा मग आम्हाला का नाही आमच्या मुलांना तिथं प्रवेश होत म्हणजे हे आम्ही तिथं भांडायला गेलो होतो बोलायला की हे आम्ही तिथं मांडलं आमच्या बायकांना आम्हाला पेन्शन पण झाली पाहिजे आणि आमच्या मुलांचं शिक्षण पण मला खात्री आहे सुमंतई तुमच्या तोडीची बोलणारी तर तो सोडाच भांडणारी एकही महिला प्रतिनिधी तिकडे आलेली नसेल आता तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल एक विषय काढलात म्हणून तुम्ही तुमच्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षण दिलत ही प्रेरणा कुठून आली आणि याच्यात तुम्हाला काय काय अडचणी आल्या ह्याच्यात खूप अडचणी आल्या म्हणजे पहिलं कागद काचपत्र कष्टकरी पंचायत नाही ह्याच्यात मी मेंबर जी झाले सभासद झाले त्याच्यामध्ये आणि मग तिथं आमच्या सारख्या मिटिंग व्हायच्या मग मिटिंगमध्ये जाऊन बसायचे सुरुवातीला मला पाच सहा महिने काही कळत नव्हतं तिथं बसले जाऊन नुसतं ऐकायचं आणि घरी यायचं म्हणजे समजायचं पण नाही मग हळूहळू हळूहळू डोक्यात मग शिक्षणाचं सांगायचे आणि आमची मुलं शाळेत पण घेत नव्हती कारण का आमच्याकडे जन्म दाखलेच नव्हते त्यांचे त्याच्यामुळं घेत नव्हते मग काचमधलेच कार्यकर्ते येऊन आमचे मुलं सगळे म्हणजे सगळे मेंबरचे मुलं शाळांनी टाकली आणि मग ती शिकायला आणि नातेवाईक बोलायची की कचरा यायची ती आणि भिक मागते ती कचरा यायचं ते हे काय मुलांना शिकवणार आहे ह्यांना मुलांना पण असंच कचरा याचा लावणार आहेत कुंड्या उडकाय लावणार आहेत मग हे कुठंतरी माझ्या मनाला लागायचं मग वाईट वाटायचं पण नाही लाज होता मग मी एक जिद्द ठेवली की माझ्या मुलांना मी जास्त काही शिकवणार नाही आहे आणि मला त्या शिक्षणाचं महत्व एवढं कळत पण नव्हतं त्या टायमाला पण मी पाचवी तरी माझ्या मुलाला शिकवून आणि तेव्हाच मी अक्षर ओळख करन तेव्हाच मी घबरसन म्हणून खूप म्हणजे सकाळी पाठ उठायची हे लेकरं झोपीतच टाकायची आणि क कचरा याचायला जायची आणि मग हे उठायचे त्यांची तीच तोंडात पाय धुवायचं दफ्तर घ्यायची शाळेत जायचं आणि मग शाळेत चहा नाही पाणी नाही नाश्ता नाही काय नाही तसेच शाळेमध्ये जाऊन बसायची मग ते तेच चा, मी नऊ साडेनऊला येचून यायची मग ते ईकायचं मग ते त्याचे तेच पैशाचं मग चहा साखर घ्यायची त्या दूध घ्यायचं चहा करायचा आणि मग एक ठोस घ्यायचे त्यांना खारे अगरं ठोस घ्यायचं आणि ते शाळेत जायचं तांब्यात चहा घ्यायचा फुटलेले दांड्याची कप असायची त्याच्यात ती दोन कप घेऊन जायची मी आणि त्याच्यामध्ये चहा दुसऱ्याची मुलं असे डबा खायला बसायची मला खूप वाईट वाटायचं माझ्या मुलांना मी छान ठोस द्यायची आणि ते माझ्या लेकरांनी बाजूला ले एका कोपऱ्यात बसून खायचं आणि मग शाळेत वर्गात जाऊन बसायची एवढी परिस्थिती बेकार होती मुलं असे नातेवाईक असे टी व्ही ब लावून बसायची तर हटकून फरचीवर पाणी वाटायचं किंवा त्यांना काही टी व्हीला बघायला बसली की दुकानाला पाठवायचं नाहीतर बाहेर हाकालायचं की मला फरची पुसायची उठून जावं म्हणजे एवढा म्हणजे परिस्थिती बेकार होती आमची प्रेक्षक कष्ट आणि क्षती सहन केल्यानंतर माणसं अधिक विनम्र होतात आणि त्याचबरोबर ते अधिक ज्ञानी बनतात या महिलेच्या तोंडून आलेला प्रत्येक शब्द हा एखाद्या ओवीसारखा आहे कारण तो अनुभव सिद्ध आहे त्यात जगण्याचं वास्तव आहे जलो जहा जहा उसकी जरूरत हो जलो जहां जहां उसकी जरूरत हो उजालो में चरागो के मायने नाही होते जिथं यांची गरज होती तिथं त्यांनी काम केलं हे त्यांच्या कामाचं महत्व की ज्यांच्या बरोबर असणाऱ्या कुणालाही आपल्या मुलांना शिकवावं असं वाटलं नव्हतं तिथं या महिलेनी इतक्या आईने इतके प्रचंड कष्ट केले आणि आपल्या मुलांना शिकवलं लक्ष्मण आपली आई कचरा वेचते आपल्या घरात कचरा वेचला जातो भंगार वेचला जातो घाणीत काम केलं जातं याबद्दल समाजाने तुला काय अनुभव दिले आणि त्याचा तुझ्यावर काय परिणाम झाला एकतर कचरा वेचणं हे काय आपल्याकडे प्रतिष्ठेचं काम आहे असं मला वाटत नाही आजही आपण पुढारलेल्या गप्पा करतो आपण मोठ्या मोठ्या विचारवंतांचे कार्यकर्त्यांचे दाखले देतो परंतु ज्यावेळेस समाजाला तशा प्रकारची कृती करायची आवश्यकता असते त्यावेळेस समाज दोन पावलं मागेच असतो त्यामुळे माझेही वेगळे अनुभव नाही आहेत मी शाळेमध्ये असताना मला अनेक नातेवाईक माझे मित्र मित्रांचे आईवडील अनेकदा असे म्हणायचे की अरे तुझे आईवडील कचरा वेचतात तुमचे कपडे घाण असतात त्याला इस्त्री नसते अशा अनेक प्रकारांनी हिनवलं जायचं पण आईची जिद्द होती की मी माझ्या मुलांना शिकवणार थोडं का होईना पण शिकवणार आणि तिनं करून दिलेली जी अक्षर ओळख आहे त्यामुळे आज आमचं आयुष्य घडलेलं आहे माझी आई मला आठवत आहे लहानपणी पैसे नसायचे वह्या पुस्तकं घ्यायला तर कचरापेटीमध्ये फेकलेली अर्धवट राहिलेल्या वह्या आई फाडायची दाभण घ्यायची आणि त्या दाभणाने शिवून त्याची वही तयार करून ती आम्हाला द्यायची कचरापेटीमध्ये फेकलेल्या तुटलेल्या पेन्सिली किंवा पेन किंवा रिफिल्स आणून द्यायची आणि त्याच्यामधून आमचा अभ्यास व्हायचा तिची जिद्द होती अशी जिद्द पुण्यातल्या साडेपाच सहा हजार कचरा वेचकांची आहे अनेक कचरा वेचकांची मुलं डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत अनेक जण ॲब्रॉड आहेत आजच ती सकाळी सांगत होती मला की दोन मुलं काल जपानला गेली जपानला गेली काही अमेरिकेला आहेत तर हा बदल जो होतो हा जिद्दीनं होतो त्यामुळे सर मला वाईट अनुभव आले पण त्यासोबत चांगले अनुभवसुद्धा खूप आले की ह्या कामाला चांगलं मानून त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे मुळात मला असं वाटतं की श्रमाला आपल्याकडे प्रतिष्ठा मिळायला हवी कोणत्या प्रकारचं काम करतो याच्यावरून माणसाचं ज्याला मूल्यमापन जे म्हणतो आपण ते होऊ नये त्याच्या कामाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे प्रेक्षको जेव्हा वेदना तुमच्या कामाची प्रेरणा बनते ना तेव्हा तुमचं काम हे परमेश्वराच्या परत जाऊन पोहोचतं त्याच उत्तम उदाहरण त्यांच्या डोळ्यात आत्ता मोठ्या प्रयासानं थांबवलेले अश्रू होते कारण ते भोगलेलं जळजळीत वास्तव होत मला सांगा सर्वसाधारणपणे सुमंतई कचरा वेचणाऱ्या व्यक्तींवर चोरीचे आरोप सहज केले जातात सहज म्हणजे चोरी करून तुमच्यावर कधी चोरीचा आरोप झाला का सु चोरी करणार चोरी करून जातो पण कचरा याचायला आली बाई की तिला म्हणायचं कचरा चोरीच केली तू आणि मग पोती उचला माझा स्वतःचा अनुभव सांगते की चौकीच्या पुढून मी चालले तर मला पोलिसांनी म्हणले की काय पोत्यात दाखवा आणि सुरुवातीला संघटनेत नव्हते त्या टायमाला आम्ही खूप भ्यायचो पोलिसांना म्हणजे भीती वाटायची त्यांची आणि काही काही महिलांना बसवून पण ठेवायचे क दिवस दिवसभर दिवस मग एक दिवशी मला म्हणले की तुम्ही काय ठेवलं आहे पोत्यात मला दाखवा तर म्हणलं साहेब काय नाही याच्यामध्ये निस्तं कागद आहेत काय नाही आहे याच्यामध्ये नाही नाही तुम्ही भंगार उचलताय कुठल्या बी सळ्या उचलून घेताय भंगार उचलताय सोसायटी पुढचं उचललं आहे तक्रार आलेली आहे अहो नाही साहेब ह्याच्यात काहीच नाही आहे तर मग नाही म्हणले पोतवतून दाखवा म्हटलं मी पोतवत इथे पण मी भरणार नाही ह्याच्यात जर काही नाही निघलं ना तर मी भरणार नाही मी असं सोडून जाईन का तर एवढं आमच्यामध्ये ताकद आहे ना फक्त संघटनेमुळं आलेले आहे आणि या शहरामध्ये इकडं तिकडं मी बाहेरगावी बी गेले तर संघटनेमुळेच गेले संघटनेनेच आम्हाला पासपोर्ट काढून दिला म्हणजे शाळेत मुलं पण घातली आणि शिक्षणाचं महत्व पण आम्हाला संघटनेनेच आहे तर एक मी असं म्हणते की मा आमचं ते एक कुटुंबच आहे सध्या आमचं ते कुटुंब आहे की कसं संघटनेमुळंच बायका सक्षम झालेल्या आहेत आणि आम्ही या पैसे काढायचो या मुलांना हकारलं ना रडत आले पाणी ओतलं घरामध्ये टी व्ही बघू दिलं नाही त्या त्याश्याने रात्रीचा आम्ही नवराबाई कुठलं लोकांकून पंचवीस टक्क्यांनी दोनशे रो दोन हजार रुपये घेतलं आणि छोटा टी व्ही आणून पोरांना दिला की म्हणलं तुम्ही एक घरात बघायचा अजिबात कुणाच्या घरी जायचं नाही आम्ही याचभरून जिनी वाहून दुसऱ्यांदा आले ना त्या टायमाला तिथं सगळं एअरपोर्ट बदललेलं आणि मला काहीच कळा ना पुन्हा माघारी येतानी म्हणजे सुधारणाच म्हणजे काय कळा ना मग तिथं सात आठ जणांला विचारते तर ते इंग्लिशमध्येच बोलत मी म्हणायचे की अहो मुंबईचं कंट्रोल कुठं हो, हो? तर ते इंग्लिशमध्ये बोलायचे आणि मला काय कळ ना आणि मला हिंदी पण जमत नाही आता काय करायचं मग आता एक वयस्कर माणूस आला त्याला म्हणलं हो काका म्हणलं मुंबईचं कंट्रोल कुठंही हो ते हिंदी बोलला इंग्लिश बोलला मग मी आता याला काहीतरी उत्तर दिल्याशिवाय आपल्याला काही सापडणार नाही मग म्हणलं नो इंग्लिश नो इंग्लिश म्हटल्यावर त्यांनी असं केलं मला मग थांबले मी असं केल्यामुळं थांबले मग त्यांचं तिथलं काम झालं की मला नेऊन तिथं नेऊन बसवलं मुंबईच्या कॉन्ट्रोलशी तर मग तिथं बाकड्यावर बसले तर मुंबईचा माणूस होता मुंबईत आई वडील राहत होते तर त्यांना डोळ्याचं ऑपरेशन करायला अमेरिकेला नेलं होतं आणि ते परत आईला सोडायला येत होते घरी मुंबईला तर मग त्यांनी मला बघितलं तर म्हटलं मावशी कुठं जायचं आहे तुम्हाला मराठीमध्ये बोलले ते मला तर मी म्हटलं मला मुंबईला जायचं आहे तर म्हणले तुमच्या बरं कोण नाही का तर म्हटलं होते आमचे साहेब पण म्हटलं तिथं थांबलेत मला एकटीलाच जायचं आहे म्हटले असेच करते लोक म्हणले कामाला म्हणून आणते तीन इकडं सोडून देते त्यांना काही गरिबाची किंमत नाही आहे तर मी म्हटलं आहो मी का आम्हाला नाही आलेली म्हणलं मी जिनेवाला लेबर मिटिंगला गेलेली ले आहे म्हणलं तर तिकडं मी गेलते काय बोलता तुम्ही म्हणलं हा तर मग ती कागदपत्र त्यांनी बघितले माझ्याकडे ते आय डी पण तिथलं मीटिंगचं होतं बघितलं मग म्हणजे मावशी तुमचा एक फोटो घेऊ का मग त्यांनी एक फोटो घेतला आणि मग ते मोबाईलमध्ये बघितलं तर माझा ते जिनिवाचा हिडिओ आला त्याच्यामध्ये मग ते बघितला मग त्यांनी मुंबईला आल्याच्या नंतर त्यांनी माझा ते फोटो घेतला आणि ते फोटो देऊन पेपरला छापलं तिथं आणि ते पेपर छापल्याच्या नंतर मग लोकमतवाले पुण्याला आले आणि माझं मग ती हिडिओ काढून मग त्यांनी च्या याच्या लोकमत चॅनलवर दाखवलं मला तिथं सर मला याच्यामध्ये फक्त एक ॲडिशन करायची होती की आपण फेसबुकवर असतो इंस्टाग्रामवर असतो ट्विटरवर असतो सोशल मीडियावर आपले अकाउंट्स असतात आमच्या आईचं एकही सोशल मीडियावर अकाउंट नाही आहे पण ती गुगलवर आहे तुम्ही जर गुगल सर्च केलं ना तर तुम्हाला तिचे शेकडो व्हिडिओज शेकडो फोटोग्रॅफ्स आणि बातम्या दिसतील <laughs> आणि मगाशी जो चोरीच्या आरोपाचा मुद्दा झाला तर म्हणजे मी हां तर कचरा सापडत एका बाईला तर एवढं सोनं बाहेर फिरायला गेल त्या आले आणि फिरून आले आणि मग तिनं काय केलं ती बॅग बाहेरच राहिली त्यांची म्हणजे ज्याच्या दागिने होते सोनं सगळं ते बाहेरच राहिली बाकीच्या बॅगा आतमध्ये नेल्या दुसऱ्या सकाळी ती बाई कचऱ्याला गेली आणि ते कचरा गोळा केला आता कचऱ्याच्या डब्या बशी म्हणून ती कचरा काहीतरी भरून ठेवलं म्हणून ती बॅग उचलली पुन्हा बघितलं तर त्याच्यात सगळं ते म्हणजे डागडागिने सगळे त्याच्यामध्ये सोनं मग वाचमिनला सांगितलं पण वाचमिन पशी नाही दिलं तिनं ती तसंच ठेवलं जवळ आणि मग आमच्या संस्थेमध्ये फोन केला काचमध्ये फोन केला की मला असं असं हे आलं आहे म्हणून मग कार्यकर्ते तिथं गेले मग ती बॅग घेतली कार्यकर्ते ती बाई आणि ज्याचं आहे ते कुणाच्या दारात होतं त्यांना बोलवलं त्यांना घेतलं चौकीत गेलो आणि चौकीतून त्यांच्या हवाली केलं ती सोनं म्हणजे असे खूप बायकांनी महागारी सोनं असू द्या पैसे असू द्या आमच्या बाया कुणीही घेत नाहीता की त्यांची त्यांना परत देतो तुम्हाला माहीत नसलेली एक गोष्ट सांगतो विशेषतः मागे अनेक शालेय विद्यार्थी आहेत म्हणून इथे जे भाग्य कोणालाही लाभलं नाही ते यांना लाभलं ते म्हणजे एका विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ताई तुमचा धडा आहे काय माहिती आसन आसन <laughs> मला मला नाही नाही माहिती माहिती पण याला म्हणतात कर... खरी प्रसिद्धी पराणमुखता अन्यथा आमच्याकडे विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलला जाण्याकरता लोक काय काय करतात हे आपण पाहिलेलं असेल या मुलाखतीच्या शेवटचे एक दोन तीन प्रश्न आहेत ते म्हणजे कंटेनर मुक्त पुण्यासाठी तुम्ही स्वच्छ पुणे अशी एक संघटना स्थापन केली त्याचं काय काम आहे पालिकेने ते कंटेनर मुक्त करायचं हे असं ठरवलं तर म्हणले आता कंटेनर मुक्त केल्यावर मग आमचा प्रश्न पडला आम्हाला की आम्ही काय खायचं पुन्हा आम्ही जर कंटेनरवर येचून खा पोट भरतोय तर मग करायचं काय तर मग हे पौर्णिमा चिकनमाने लक्ष्मी नारायण यांना बोलवून घेऊ मग त्यांनी जाऊन मग ते पालिकेशी बोलले की म्हणले ह्यांनी काय करायचं आता हे तुम्ही जर कंटेनरमुक्त केलं तर हे चार हजार लोक काय खाणार तसे आ सहा हजार लोक आहेत कागद काचमध्ये पण ह्याच्यामध्ये स्वच्छामध्ये चार हजार लोक आहेत तर मग ते म्हणले आपण म्हटलं बोगू तरी म्हणजे नाही का दारा दारातून कचरा घ्यायचा तर म्हणले होईन का शक्य तर आम्ही मग कात्रजला सुरू केलं म्हणजे पहिलं एक हजार घराचा दीड हजाराचा असा अंदाजा घेतला आणि ते सुरू केलं करायला तर काय त्या टायमाला सुरुवातीला दहा रुपये होते एक महिन्याला दहा रुपये द्यायचं आणि त्या बाईचा महिनाभर कचरा उचलायचा मग असं करून मग ते दीड हजार लोक दीड हजाराच्या घरावर दोन हजार झाले दोन हजाराचे तीन हजार झाले म्हणजे ते व्यवस्थित चालायला लागले व मग पुन्हा मग ते आम्ही सुरूच केलं मग अख्ख्या पुण्यामध्ये मग चालू झालं ते आता सध्या आम्ही आठ लाख साडेआठ लाख घरातून तीन, ला, तीन हजार सातशे सत्तर लोक साडे साडेआठ घरातून कचरा उचलते प्रेक्षक तुमच्यासाठी हे आकडे तुमच्यासाठी हे आकडे उच्चारण ही फार सोपी गोष्ट असेल परंतु ज्या महिलेनी शाळेचं तोंडही पाहिलेलं नाही आणि संपूर्ण आयुष्य आपण केलेला कचरा स्वच्छ करून शहराबाहेर टाकून आपलं शहर स्वच्छ ठेवलं त्यांनी इतक्या सहजतेनं हे आठ लाख साडेआठ लाख चार हजार दोन हजार असे आकडे उच्चारण हाच मुळात एक चमत्कार आहे असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न तुम्हाला सर्वप्रथम सांगायचे बोला ना प्लीज मी कचरा याचायला जायची ना तर एक कृष्ण म्हणून दुधाचा हा पिसू होत कृष्णा दूध तर तिथं तर त्या ऑफिसमध्ये मध्ये मी झाडायला पुसायला जायची म्हणजे ते काम करून पुन्हा याचायला जायची म्हणजे अशा ऑफिसाची काम हो पुन्हा धरली तर तिथं मग मी एक काय केलं मला दोन चार दिवस मला थंडी अफवता म्हणून आजारी पडले म्हणून मी गेलेच नाही कामावर म्हणजे साफसफाई करायला झोपूनच होते आणि मग त्यांची चोरी झाली होती कुणी उचलले कुणी ठेवले माहित नाही मग त्यांनी काय केलं ते दोन तीन दिवस ते शनिवारी उडकलं काही सापडले नाहीत मग कंप्लेट केली त्यांनी चौकीत आणि मग ज्या सोमवारी मी कामावर गेले तर त्या दिवशी अक्षरशः त्या लोकांना घेऊन जाणार होते म्हणजे सगळे जेवढे काम करते तिथं तेवढ्यांना घेऊन जाणार होते आणि एका माणसाच्या तर घराची झडती पण घेतली एका मुलाच्या घरी जाऊन त्याचे घरात पण तपासणी केली पण काही नाही निघलं त्याच्या पण घरात आणि मला ही काहीच माहीत नाही कारण मी आठ दिवस घरी होते म्हणून माझ्याकडं कुणीच आलं नाही आणि ते झालं तेव्हा मी कामावर नव्हते त्याच्यामुळे माझ्याकडं कोण नाही आलं आणि मग मी कामाला गेलं तर तिथं मिसन होती झाडू घेतलं आणि त्या झरक्ष मिशनीच्या खालून असा वडला तर ते असे बंडलची बंडलच बाहेर आलं बंडल बाहेर आलं ती कॅशिर होता तिथं त्याला आवाज दिला म्हणलं हे काय टाकलंय म्हणलं तुम्ही म्हणलं हे काय माझं मन बघायला पैसे टाकलेत का मला मला कामच नाही तुमचं करायचं म्हटलं मन बघायला टाकता माझं मन बघायला टाकता आणि उद्या कुणी दुसऱ्याने उचलून दिलं तर माझ्यावर येईन म्हणलं मला उद्यापासून मी कामाला येणार नाही असं <laughs> म्हणल्याच्या नंतर मग ते काय म्हणले मावशी असं नका म्हणू हे काय झालंय म्हणले कालच हे केले पैसे हरवलेले आहेत आणि आज आम्हाला रेमडमला येणार आहेत सगळ्यांना थांबा थांबा म्हणले काय असं करू नका ते काय झालं म्हणून असं केलं की त्याचा हात लागला त्या पैशांना पैशाला हात लागल्याच्यानंतर मग त्यांनी लगेच त्या साहेब लोकांना फोन केला मला मावशीला पैसे सापडले तुम्ही या मग पटा पटा पट ते आले पाच जण पा, पा पार्टनर होती मग ते आले मग मला केबिनमध्ये बोलवलं ती पैशाला पेपर घेतला एक कागद घेतला आणि त्या पेपरनी असे पैसे धरले त्यांनी हात नाही लावला आणि केबिनमध्ये नेलं आणि मला पण बोलवलं म्हटलं मावशी तुमचा हात लागला का त्याला म्हटलं माझा हात नाही लागला पण म्हटलं त्या कॅशरचा हात लागला म्हणलं त्या पैशांना आणि मग ते सांगितलं म्हटलं कसं म्हटलं ते झेरॉक्स मिशनच्या खाली म्हटलं असं ओढलं ती म्हटलं ती बाहेर आले म्हटलं पैसे मग म्हटलं मावशी पैसे थोडे नाहीत म्हटले पाहुणे दोन लाख रुपये आहेत आणि त्या टायमाला माझं घर बांबूचं होतं बांबूचं होतं आणि सातवी आठवीला नक्की नववीला असं मग ती पेपरला बातमी आली पेपरला बातमी आल्याच्या नंतर मग झाले का आता वस्तीमध्ये झोपडपटीमध्ये सगळे चर्चा चालू काय बाई इडी बाई आहे घर झालं असतं चांगलं पत्रे आणले असते चांगलं घर बाहेरलं असतं कसली इडी आहे पैसे उगस दिले हिनं जर कचऱ्याच्या डब्यात टाकून कचरा ओतून आणला असतं तर कशाला माहिती पडला असतं त्यांना ला, असे लागले बनायला हे पण माझ्यासमोर जवळ थांबलेला होता तर काय पटकरणी कसं करतो मग तो आम्ही काही नवस नाही केलेला लोकांचे पैसे हरवाव ना आम्हाला आम्ही घर बांधावं त्याच्यावर आमचं घर असं झोपडं राहू द्या तर मग खूप त्या बायकांना राग आला त्या बायका म्हणायला काय म्हणल्या आई बी येकर बी ये काय करायचे ते करू द्या म्हणून रागाने उठून गेल्या म्हटलं केलं तर गेला आपलं कष्टाचं आहे ना कष्टाचं करायचं कष्टाला जसं यस ना चोरीचा पैसा आपल्याला पुरत नाही आणि चोरी का करायची एवढी इमानदारीनं काम शेवटचा प्रश्न लक्ष्मण आपल्या आईनं इतक्या कष्टानं आपल्याला शिकवलं इतरांपेक्षा वेगळा विचार केला एवढंच नाही तर आपल्याबरोबर कचरा वेचणाऱ्या इतर महिलांचं आयुष्य उत्तम व्हावं याकरता संघटना स्थापन केली शासनाला जाग यावी याकरता त्यांनी दार ठोठावलं इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय परिषदांमधून कचरा वेचणाऱ्या महिलांचा आवाज जगापर्यंत पोहोचवला तिचे पांग तुम्ही कसे फेडणार आहात हा फारच म्हणजे तिला अभिमान वाटेल अशी कृती आमच्याकडून घडावी हेच त्याच्यामागचं मी म्हणेन की एक हे आहे पण ह्या सगळ्या कार्यामागची एक प्रेरणा जी आहे माझी आई हजारो कचरा वेचक आणि जे काम आहेत ते डॉक्टर बाबा आडाव यांच्या प्रेरणेनं काम आहेत त्यांच्याच प्रेरणेने ही संघटना स्थापन झाली होती त्याच्याच नेतृत्वाखाली आम्ही आणि त्यांनीच ज्ञानाचा दिवा जो कष्टकऱ्यांच्या झोपड्यांमध्ये चेतवला त्याचा दृश्य परिणाम पुण्यामध्ये खूप ठिकाणी दिसतो मला असं वाटतं की आईचे पांग फेडायचेत म्हणजे नेमकं का काय करायचं हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे कारण आजसुद्धा आई ही काय म्हणतात त्याला स्वतःच्या पायावर उभी असलेली स्त्री आमच्याकडून एकही रुपया घेत नाही ते आम्हालाच विचारते तुम्हाला पैसे हवेत का सांगा नातू असू देत सुना असू देत स्वतः सगळं करते माझं ज्यावेळेस लग्न झालं माझं माझा प्रेमविवाह झालेला होता माझी बायको एकदम एलिट क्लासमधली होती झोपडपट्टीतशी कधी संबंध आलेला नव्हता जीन्स टी शर्ट वगैरे आधुनिक कपडे घालणं असं तिचं सगळं होतं आई स्वतः जाऊन जीन्स टी शर्ट घेऊन आली तर ती ऑकवर्ड झाली की अरे मी आता झोपडपट्टीत जीन्स टी शर्ट घालून कशी जाऊ हो। ते म्हटली बिंदास येई छोटे कपडे घालून आलेस तरी चालेल मी तुझ्या पाठीशी एकदम फॉरवर्ड विचार त्यामुळे आईचे पांग कसे फेडायचे हा फार मोठा प्रश्न आहे आमच्यासमोर कारण आईच्या समोर आम्ही फार खुजे आहोत फार छोटे होत आमच्याकडे डिग्री असू देत आमच्याकडे यश असू दे आमची आम घरं असू देत सगळं असू दे पण तिच्या कर्तृत्व एवढं मोठे पण आमच्यामध्ये नाही प्रेक्षको शी वॉज अ बेस्ट स्पीकर नाव यू नो शी इज ऑल्सो अ बेस्ट स्पीकर हा एवढा प्रवास या महिलेनं केलेला आहे पर्यावरणाचे खरे दूत कोण असतील तर ते फोटोसाठी झाडू खराटा हातात घेणारे राजकारणी नाहीत आणि चित्रपट तारे तारका तर त्याहून नाहीत आयुष्यभर तो कचरा वेचणाऱ्या या सुमंताई या खऱ्या अर्थानं पर्यावरण रक्षणाच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत आता सर मी बेमासिटरच आहे आता पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेची स्वच्छता अभियानाची ब्रँड अम्बेसिडर आहे आणि तिला नरेंद्र मोदींच्या हस्ते पुरस्कार पण मिळणार होता पण ती नेमकी आजारी पडली आणि तिच्या दुसऱ्या खास स्वच्छ भारत घेतला का एकच आहे आणि आज मी इथं जे आहे ना सगळ्या महिलांमुळेच मी इथं आले आणि खरं संघटनेच सगळं हे आहे आम्हाला मला मिळालं काय तुम्हाला पोहोचली मला मिळालं काय तिला मिळालं काय एकच आहे असं जर तिकीट इच्छुकांनी म्हटलं असतं तर राजकारण्याचं काम किती सोपं झालं असत काही आयुष्यावर प्रभाव टाकणारी माणसं शोधायची असतील ना तर आम्हाला युट्यूबवर जावं लागतं आम्हाला पुस्तकं विकत घ्यावी लागतात तुम्हाला यातलं काहीही करावं लागणार नाहीये तुम्हाला फक्त रोज घरातल्या आरशासमोर उभं राहायचंय की जिथे तुम्हाला एक प्रेरणा देणारी व्यक्ती दिसणार आहे त्या व्यक्तीला आणि त्या कर्तृत्वाला या सगळ्यांच्या तर्फे सलाम आणि कृपा करून मी जेव्हा त्यांना आत्ता पुरस्कार देईन तेव्हा त्याचा फोटो काढा ट्विट करा फेसबुकवर टाका तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा जे आज इथे आले नव्हते त्यांना कळू द्या जगात ही व्यक्ती असते की जी खऱ्या अर्थानं स्वच्छतेची अशी दूत असते